मी आवडते. पण माझ्या आईला, मला माझ्या आईला वाटतं की मुलींनी इंटरव्ह्यू असे इंटरव्ह्यू घेता तुम्ही. राम राम मंडळी, मराठी गेडमध्ये स्वागत. म्हणजे लोक म्हणतात माझ्यावर संस्कार राहिलेले नाही आहेत, पण काय आजकाल डेटिंग वेटिंगचे प्रकार खूप वाढायला लागलेत आणि एक नवीन मूवी येतोय या सगळ्या लोकांचा. काय नाव आहे त्या मूवीचं? सर्व लाईन व्यस्त आहेत. वा, पण तुम्ही व्यस्त नव्हते त्यामुळे आम्हाला वेळ दिला तुम्ही आणि त्यामुळे फार बरं वाटलेलं आहे. बेसिकली आपण इकडे मूवीबद्दल बोलायला आलोय. तर काय सर्व लाईन व्यस्त आहेत का? का व्यस्त आहेत? मग वाय लाईन व्यस्त असण्याचं कारण काय? एवढं एवढं म्हणजे नेटवर्क नेटवर्क कंजेक्शन, बरोबर, कंजेशन त्याच्यामुळे सगळ्या सर्व लाईन व्यस्त आहेत. मुळात समीर जो आमचा एक सरळ साधा मित्र आहे, त्याला असं कोणी सांगितलं की लव्ह मॅरेज शिवाय आयुष्य तुझं काही होणार नाही. सरळ मागी जाणार मुलगा, मग त्याला कसं ते कुठल्या लाईन मिळणार आहे जिथं तिथं कनेक्शन होऊ शकतं. आणि मग बाबे नावचा त्याचा मित्र आहे, तो त्याला सांगतो की खूप लाईन व्यस्त असल्या तरी काही लाईन्स आपल्यासाठी ओपन असतात. आणि ह्या सगळ्या खेळीमेळीत मग या सगळ्या गोष्टी येतात आणि मग कुठे कनेक्शन कसं जोडलं जातं आणि त्यात नीट कनेक्ट होतं की नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न म्हणजे सर्व लाईन व्यस्त आहे. वा, कनेक्शनवरनं लक्षात आलं, संस्कृती खूपच छान दिसते असतो. आणि ते होणार बरं. हा, तुम्हाला विचारायला लागेल तुम्ही का करताय सिनेमा, सॉरी काय करताय सिनेमा मध्ये? का करताय आधी तरी विचारलं आम्ही. तू मला काय विचारलं आधी? हिला संस्कृत म्हणून काय विचारलं? मेन माणसाकडे शेवटी यायचं असतं. थांब जरा, थोडस थांब. हे आम्हाला इन्सल्ट करायला बोलवलंय का? हा, मी काहीच इन्सर्ट. मी तुला विचारलं का तू नाकात मध्येच का नाकातलं घातलंय, तुझे केसच कुरळे काय आहेत? मी विचारलं का मग तू भांग पाडताना केस अडकतो का, असं काहीतरी विचारलं का? म्हणजे मी एवढे संस्कार म्हणजे तरी म्हणजे हा अपमानच आहे बरं का माझा थोडासा, पण चालेल तू बोल. तुला बोलायचं म्हणजे तुला बोलायचं असेल तर तिला नाही विचार, सॉरी, पण तुला बोलायचं असेल तर तिला नाही विचार. मला अचानक इतकं दडपण आलंय काय? हा, तू काय विचारला होतास प्रश्न, मला परत एकदा सांग. सर्व लाईन व्यस्तच आहेत का? काय एखादी लाईन लागू शकते आपले हे बघ, मुळात माझी कोणतीच लाईन व्यस्त नाहीये, पण नंबरच डायल नाही करायचंय अजून. पण मला नंबरच डायल नाही करायचंय, सॉरी. मोबाईल आहे ना, काय त्रास काय? मग काय नक्की नको ना, म्हणजे तिथे आपल्याला डायलच नाही करायचंय. ओके, बाय द वे तूही खूप सुंदर दिसतेस. काय काय विचारत होतास तू? तेच ते सर्व लाईन व्यस्त आहेत मध्ये तू काय करतेस? म्हणजे असंच काहीतरी वगैरे, कसली इव्हेंट मॅनेजर प्ले करते त्या फिल्म मध्ये आणि असंच काहीतरी लग्न वगैरे इव्हेंट ऑर्गनाइज करते. खूप क्यूट आहे आणि इनोसेंट मी. हो, क्यूट आहे, इनोसेंट आहे, फिटनेस फ्रीक आहे आणि तिला जिमला जाणारी मुलं खूप आवडतात. तुझं ठीक आहे, पण संस्कृतीत तुझं या मूवी मध्ये पण लग्न नसेल होत, नाही होत ना, म्हणजे असं हो म्हणून. तुला काय उत्तर अपेक्षित आहे? तुला काय उत्तर पाहिजे? माझं इच्छा आहे की आता दोन थोडे दिवस थांब, मग लग्नाचा विचार कर, घाई करू ना. असं मला म्हणायचंय, गेले खूप चित्रपट, मी तुला खूप अगदी निरखून बघतोय, तर वजन नाही तुझं मेंटेन, थोडी जाड होत चालली आहेस आणि थोडस. असं माझं एक ठरलंय की प्रत्येक पिक्चरला एक 2 किलो पुटान, 1-2 किलो पुटान. नाही होते ते, असं मला वाटतं. आम्ही मगाशी खरंच सिरियस, तू पिक्चरचं विचारायला आला आहे का फालतू गप्पा मारायला आला आहे? पिक्चर विचारणार नाही, हे आम्ही वापरणार जस्ट. हे बघा, नाही नाही लाईन लावणं नाही चाललं, म्हणजे थोडस. मला एवढं म्हणायचंय, बाकी ठीक आहे, मजा मस्करी. आणि कालच एक इन्सिडेंट झालाय, आम्ही त्याच्याबद्दल बोललोय,
आता तर कॅमेरा पण ऑन आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं की एक लिमिट असते आणि त्या लिमिटमध्ये आपण तुम्ही फॅन म्हणजे तुम्ही बंकच करा त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. तो तिने घेण्याचा मुद्दा आहे. फक्त मला तर एवढं वैयक्तिक नको रे, वजन बिजनपर्यंत नको जाऊ आणि आपण सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाही. पण मला व्यक्तिगत प्रश्न मला विचारला, सौर्यला विचारला तर करिअर पॅटर्न विचारला त्या पद्धतीने जाणार. मला वाटत नाही मी काही चुकीचं बोललो आणि तुम्ही द्या ना उत्तर. म्हणजे संस्कृतीने असा काही तमाम तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही बांधील आहात उत्तर देण्यासाठी. सॉरी, म्हणजे बांधील बिंदी नाही. मुळात तुम्ही आता हा बेसिकली संस्कृतीच्या इंटरव्ह्यूचा प्रश्न नाही आहे. हा आम्ही आमच्या सिनेमा. अरे पण मी विचारतोय तर थांब ना थोडस. म्हणजे हे बघ, मी तुम्हालाही प्रश्न विचारलेत. हे बघ, मी तुम्हालाही प्रश्न विचारलेत ना. थोडस थांब. श्रद्धाला बोलव रे, सांगितलं ना मी तुला. एक मिनिट, जेव्हा आपल्या लग्नाचं वय होतं ना तेव्हा चांगली मुलगी. एक मिनिट, आपण कंटिन्यू करतोय का? एक मिनिट बरं, ठीक आहे. थोडं कॅज्युअल होऊयात परत संस्कृती. एक मिनिट. येस, ओके. मला काय विचारू नका प्लीज. मला काय आता विचारू नका तुम्ही. तुमचं काय तुमचं क्लिअर करा मला. एक एक मिनिट. या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावी लागतात बऱ्याचदा. तर कसं आहे, लग्नाचं वय होतं आणि आपण हेल्थ कॉन्शियस असलं पाहिजे. आता तू मला बघशील तर मी किती फिट आणि मेंटेन आहे व्यवस्थित बघितलं तर थोडाफार. तर तुला वाटत नाही का आपण वजनावर थोडासा प्रयत्न करूयात? कारण मी मूवीत पण बघितलं ट्रेलरमध्ये काय कळ, मला असं वाटलं की त्या सीनमध्ये अरे हे काय, ही संस्कृतीच आहे का? आणि मी एक तुझा चाहता आहे खरंच. म्हणजे म्हणून विचारतो ह्या गोष्टी अगदी हक्काने विचारतोय थोडस. पण तर युट्यूबसाठी हे असं आहे. काय विचारणार? तुझा चिडू नको प्लीज. सिद्धार्थ रिलॅक्स. काय विचारतात काय तुम्हाला माहित नाही? आम्ही डायरेक्ट यायचं इथे. कुठे ती श्रद्धा कुठे? एक 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 फक्त 5 मिनिटात आपण संपवत. फक्त हिचं उदे वाटल्यास त्या दोघींच बघू आपण. आधीच फुटेज वापर काय त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर. सांगितलं ना मी तुला की नाही, मला वाटतं मी फिट आहे. मला मी जशी सिनेमामध्ये दिसते तशी मी आवडते. माझ्या आईला, मला माझ्या आईला वाटतं की मुलींनी इंटरव्ह्यू असे इंटरव्ह्यू घेता तुम्ही. सॉरी. काय सॉरी? एक प्रश्न होता. हे प्रश्न असतात का तुमचे? अरे पण एकच प्रश्न. ती अरे पोरगी आहे ना ती. अरे बघ ना, पुढचं विचारत होतो ना. डान्स छान करते आणि कुठेही डान्स करते. जाडा 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 काय रे जाडा जाडा? जाडाचा नाही विषय, ते डान्सच फक्त मला विचारायचं होतं. डान्स छान करते आणि काय कुठेही नाचते. म्हणजे आमच्या इथे येणार का नाचायला गल्लीमध्ये? सॉरी, तू नाचायला येतेस का? काय एरियामध्ये किती चार्ज नाचायला? तिला गल्लीत नाचायला बोलत होतो. एवढं एवढा एक प्रश्न घेऊ देत ना. सिद्धार्थ दादा, सिद्धार्थ सिद्ध सिद्धार्थ सिद्धार्थ बरं, आपण कंटिन्यू करूयात. सिरियसली आपण एक ठीक आहे. नाही नॉर्मल विचारेल तो त्याला काही. मी तुम्ही गेल्यावर तेव्हा क्वेश्चन सांगितले होते तेवढेच विचारेल. मला नाही विचारलं सांग. म्हणजे माझी इन्व्हॉल्व मी दिलंय पण मी आहे. म्हणजे मी आहे ज्यांना बोलायचं ते बोलतील. सौरभ दादा, तुम्ही थोडंसं उत्तर दिलं नॉर्मल, एकदम नॉर्मल मूवीबद्दल विचारेल तो. मी मला त्यांनी विचारलं, मी ठरवेन ते नॉर्मल आहे काय नॉर्मल आणि उत्तर देईन. सर छान इकडे गप्पा रंगलेल्या आहेत. मूवीबद्दल थोडंसं आपण गप्पा मारूयात. ह्या ज्या मूवीज असतात त्या सगळ्या घ्यायच्या कशा किंवा निवडायच्या कशा हे तुम्ही कशावरनं ठरवता?
स्क्रिप्ट वरनं किंवा कॅरेक्टर वरनं किती चांगलं आहे, लोकांना अपील होईल का नाही याच्यावरनं ठरवतो. तू कसं ठरवलंस? मला जेव्हा ही स्क्रिप्ट ऑफर केली होती तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं की मी मराठी सिनेमा करेन, पण जेव्हा मी बघितलं की किती कॅरेक्टर आणि किती धमाल फिल्म ही बनणार आहे तेव्हा मला कळलं की ऑडियन्सेसला ही पिक्चर खूप आवडेल. तर मी ही फिल्मची एक पार्ट आहे, तेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण इंटरव्ह्यू वगैरे देतो असं एक आहे बाबा की ॲटिट्यूड असतात स्टार लोकांना, तर हे कितपत खरं आहे? हे बघ संस्कृत सगळेच, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बेसिकली आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात असं मला म्हणायचं आहे. तर आम्ही तुम्हाला प्रमोट करतो तर तुम्ही आम्हाला व्हॅल्यू तितकी देत नाही असं. सॉरी, हां मला बेसिक कॅज्युअल जस्ट हे शेवटचा प्रश्न आहे. नाही मग हे चुकीचं आहे कारण असं कोणी करत नाही, सगळे कॉर्डियल असतात. बघ आता मी तुझ्याबद्दल पण ऐकलंय की तू खूप बाबा उगाच नवीन माणूस किंवा खूप इंग्लिश बोलतेस, तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी ॲटिट्यूड असतं. म्हणजे तू मी खूप ऐकलंय इंग्लिश बद्दल तुझ्या प्रचंड, तर मग असं काइंड ऑफ बाकीच्यांचं प्रत्येकाचं असतं तुझंच असं नाही. शेवटचा प्रश्न होता ना. हो मी आता परत पर्सनल स्पेसमध्ये घुसायला लागलो. नाही नाही मी इन जनरल मला तिची जी जास्त इन्फॉर्मेशन होती म्हणून त्याच्या फिल्म बद्दल ना. हां पण असं जे स्टारचं असतं एवढंच, म्हणजे मूवीशी तू त्या मूवीमध्ये इंग्रजी किती पद बोललीस? नाही फारशी, मला असं वाटत नाही फारसं कोणी मराठी फिल्ममध्ये फार इंग्रजी बोलतं जर त्याचं कॅरेक्टरच तसं असेल तर. पण ह्या ह्याच्यामध्ये खूपच नॉमिनल इंग्लिश आहे कारण का जे आपण नॉर्मली आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये बोलतो, सॉरी थँक्यू नो इट्स ओके या सगळ्या गोष्टी. सो या तेवढं इंग्रजी तर नक्कीच मी बोलले. मी अक्सेप्ट करते की मी इंग्लिश बोलते आणि मला त्याच्यात काही वावगं वाटत नाही. माझं स्कूलिंग इंग्लिश मिडियममधनं झालं आहे, कोएड स्कूल. बघ बेसिकली हे माझं पर्सनल मत आहे मला की आपण मराठी आहोत, ज्या मराठी इंडस्ट्रीमुळे आपण किती इंग्लिश बोलायचं याचं काही लिमिट. पर्सनल इंटरव्ह्यू तिचा घ्यायचा असेल तर तू वेगळा घे, आपण इथे फिल्मसाठी भेटलो आहे, तुला ते जमत असलं तर कर. हे बघ नाहीतर आता इट इज हाय टाइम. हे बघ सगळ्यांनाच, मला थोडीशी तिची इन्फॉर्मेशन जास्त होती, मी तिचे खूप इंटरव्ह्यू वगैरे बघून आलो. मला मी संस्कृतीचा मी फॅन आहे पर्सनल. आपण थँक्यू, बट आपण वन ऑन वन करूयात कारण माझ्यामुळे अख्खी स्टारकास्ट थांबली आहे आणि इट इज नॉट इवन इट इज नॉट तिला काही चांगलं विचारत असतास तरी देयर इज नो ऍडव्हान्टेज टू अ फिल्म. पण म्हणजे मुद्दा हा आहे की एवढं सगळं असून सुद्धा मी जसं की सांगितलं इंग्लिशचं असेल वगैरे किंवा डान्सच करत राहत तरी पण सगळे ऍक्सेप्ट करतात, असंच मी कुठे वाईट म्हणलो याच्यामध्ये काही. मला असं वाटतं वी शुड रॅप इट ना. एक 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 मिनिट बास करूयात आता. आणि सिद्धार्थ दादा पण मान्य कर तू शेवटी झालीस की नाही झाली. तर एक दोन तीन अशा तीन पट्ट्यांनी या तिघींचा प्रँक केलाय कसं वाटलं? तिला तिलाच बोलत बोल. मैं क्या बोलू, आई एक्चुअली गॉट फूल्ड यार. मेरे को एक्चुअली लगा तुम लोग ऐसे कैसे, यू आई थॉट आई मीन सो वियर्ड, आई वाज लाइक ये कहां से आया, ये क्यों ऐसे बिहेव कर रहा है. एंड संस्कृति वाज लाइक इट्स अ प्रैंक एंड आई वाज गिविंग हर लुक्स कांस्टेंटली. इट्स नॉट अ प्रैंक, इट्स नॉट बिकॉज़ ऑफ आवर एक्टिंग स्किल. एब्सोल्युटली ताला ताला जो माझा अगदी विशेष ताला द मेन एक्टर्स बिहाइंड द कॅमेरा फुटू शकत होते.
नॉट वन स्माइल. सीरियस यार, क्या सीरियस. हे आमची किडे, ही सगळी किडेगिरी तुमची चांगली होती आणि त्याने आम्हाला खूप मस्तही वाटलं. पण हे सगळी किडेगिरी असली तरी आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते महत्त्वाचं म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होतोय 1 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात. आता ह्यांनी आता हे आलेत आणि हे आमचं सिनेमाचं प्रमोशन करताय म्हणजे नेटवर तर म्हणजे तुम्ही बघणारच. पण हे नेटवर बघा, पण 1 फेब्रुवारीपासून आमचा सिनेमा सर्व लाईन व्यस्त आहे, महाराष्ट्राचा संपूर्ण थिएटरमध्ये लागणार आहे, तिकडे बघा. तर मराठी किडा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही थोडं. सगळ्यांनी जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यांनी ते दरवेळेला जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि असे अनंत व्हिडिओज करत असतात ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला, बाजूला जी घंटा आहे ती पण दाबा. आई सवा माहिती आहे बघतात आणि ह्याच्या वळवणाऱ्या किड्याला प्रोत्साहन द्या. म्हणतात ना असं काहीतरी ते घंटा दाबा नोटिफिकेशन अपलोड केलं की तुम्हाला ट्विंक होत तिकडे. चला रे, चला आता झोपायची वेळ झाली. चला आपण जवळ जवळ झोपायची वेळ झाली. संस्कार राहिलेला नाही 4 चौकात भारतात. हा एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल त्याच्यानंतर ह्याच्या सर्व लाईन व्यस्त असणार 100%.